नमस्कार, मैं डॉक्टर ममता खांडेकर एमएनएस न्यूज लाइव के सभी दर्शकों का स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। नागपुर में आएंगे अमिताभ बच्चन। 1,33,00,000 रुपए के गहने लूटने वाले पुलिस की गिरफ्त में। पहले कार्रवाई करने का आश्वासन, बाद में नो कमेंट्स। अब खबर विस्तार से। नागपुर में आएंगे अमिताभ बच्चन। झुंड फिल्म की होंगी शूटिंग। बॉलीवुड के महानायक अमिताभ बच्चन, इनके साथ बहु प्रशिक्षित झुंड फिल्म की शूटिंग दिसंबर के पहले हफ्ते में शुरू होने वाली है। इस फिल्म की अधिकतर शूटिंग नागपुर में होने वाली है। सदी का महानायक अमिताभ बच्चन इस फिल्म के शूटिंग के लिए 20 से 25 दिन नागपुर में रहने वाले हैं। ऐसी जानकारी फिल्म के निर्देशक नागराज मंजुले इन्होंने दी। नवंबर दिसंबर जानेवारी या काळात ही फिल्म आम्ही इकडे शूट करणार आहोत। नागपूरच्या अनेक भागात ती फिल्म शूट होईल आणि माझी इच्छा आहे की नागपूर शहर, नागपूरचा सगळा एकूण जो परिसर आहे तो या चित्रपटात यावं, इथलीच गोष्ट आहे, त्यामुळे सोडून यावा आणि आम्ही प्रयत्न करतोय, आमची तयारी सुरू आहे। आणि जानेवारीमध्ये मला वाटतं आम्ही शूटिंग संपू, जानेवारी एंड। अमिताभ बच्चनचं किती दिवसाचं शेड्यूल असणार आहे? ते बच्चन साहेबांचं बरंच आहे, कमीत कमी 20-25 दिवस तरी आरामातच आहे इथं। आंखों में मिर्ची पाउडर फेंक कर हाथों पर चाकू से वार कर 1,33,00,000 के गहने चुराने की घटना 28 अक्टूबर को घटी थी। लोअर परेल परिसर में सोने के गहने ले जाने वाले एक इंसान पर रास्ते में हमला कर गहने लूट लिए गए थे। इस मामले में 4 आरोपियों को मुंबई पुलिस के आपराधिक शाखा ने गिरफ्तार किया। यामध्ये जे कंप्लेनंट आहेत मुकेश रामपाल उत्तर म्हणून, मुकेश रामपाल भुक्तर म्हणून आहे कंप्लेनंट। हे कंप्लेनंट ग्लोबल लॉजिस्टिक म्हणून कंपनी आहे। कंपनी मुंबईतील वेगवेगळे जे ज्वेलरी बनवतात त्या ज्वेलरी बनवणाऱ्या लोकांकडनं तो ज्वेलरी घेऊन बाय एअर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते पार्सल पाठवत असतात। 27 तारखेला हे कंप्लेनंट तर त्यांनी 6 हे ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर आहेत जोरपर्यंत भागातले, त्या 6 लोकांकडनं त्यांनी ज्वेलरी ती घेतली आणि शेवटच्या ठिकाणी ते ज्वेलरीचं डिलिव्हरी घेण्याकरता जाणार होते। तन्मिल कंपाऊंडकडनं ते त्या ठिकाणी जात असताना 2 लोकांनी त्यांना अडवलं, आणखी त्यांना मारहाण करून ती बॅग सोडत नव्हते, ती बॅग त्यांनी कापून घेतली आणि त्या घटापटीत त्यांना कंप्लेंटला पण त्याच्या हाताला फार मोठी इजा झाली होती। त्यांना जखमी करून ती बॅग घेऊन पळून गेले। या बॅगेमध्ये एकूण 1,33,00,000 एवढी मोठी प्रॉपर्टी त्यामध्ये होती। या घटनेनंतर एनएम जशी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु दिवाळीच्या अगोदर ती घटना झाली होती। आणखीन ज्या प्रमाणात प्रॉपर्टी गेली होती म्हणून आमची युनिट 3 किंवा प्रॉपर्टी सेल या क्राईम ब्रँचच्या सर्वांनीच त्या ठिकाणी पाहिलं, इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं। त्याच्या विरुद्धच्या सर्व अधिकारी कर्मचारी सिनियर पी आर निकुंबे आमचे एसीपी या सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून शेवटी काल या रॉबरी केलेल्या 4 लोकांना अटक केलेली आहे। आणि विशेष म्हणजे यांना अटक केल्यानंतर जी प्रॉपर्टी चोरीला गेली होती एकूण 3,33,00,000 त्यापैकी 1,15,00,000 एवढी प्रॉपर्टी रिकवर देखील आपण केलेली आहे। आज कोर्टामध्ये त्यांना दुरुस्त केलं होतं, 19 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। पहिले कारवाई करणे का आश्वासन, बाद में नो कमेंट्स। राष्ट्रवादी के आमदार हसन मुशरीफ, इनकी दादागिरी। राष्ट्रवादी के आमदार हसन मुशरीफ इनके कोल्हापुर में बसे संताजी घोरपड़े शक्कर कारखाने की वजह से काळम्मा बिलेवाड़ी गांव का पानी प्रदूषित होने का इल्जाम गांव वालों ने प्रदूषण नियंत्रण मंडल के कार्यालय में किया। इस वक्त शिवसेना का शिष्टमंडल भी गांव वालों के साथ था। प्रदूषण नियंत्रण महामंडल के अधिकारियों ने शक्कर कारखाने के खिलाफ कठोर कार्रवाई करने का आश्वासन दिया, मगर थोड़े ही देर में हसन मुशरीफ महामंडल के कार्यालय पहुंचे। मुशरीफ को देखते ही अधिकारियों के होश उड़ गए। बंद केबिन में मुशरीफ ने अधिकारियों की क्लास ली और देखते ही देखते मुशरीफ इनका कारखाना बंद करने का आश्वासन देने वाले अधिकारियों पर नो कमेंट कहने की बारी आई। प्रकल्प है आपण इन्सिलेर बॉयलर हा डिस्टिलला बसवलेला आहे। जवळजवळ 15 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। सगळा स्पेंट वॉश जाळून 20% कोळसा जाळावा लागतो। त्याच्यानंतर आपण ETP, त्याच्यानंतर आपण ESP यासाठी 28 कोटी रुपये खर्च करून आपण अत्याधुनिक असा हा
कारखाना उभा केलेला आहे. आता ज्या तक्रारी केल्या आहेत त्याचं मी निवेदन आपल्याला दिलेलं आहे की 5 तारखेला नदीला पाणी सोडण्यात आलेलं होतं, 10 तारखेला तक्रार करण्यात आलेली आणि पाण्याचं अंतर आणि त्यांचं जॅकवेल अंतर 5 किलोमीटर आहे. आणि 3 तारखेला कारखाने बंद झालेले आहेत या उसाय दला आंदोलनामुळं. आणि हे राजकारणाचं षडयंत्र आहे आणि शिवसेनेच्या सुद्धा नेत्याला माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं विकासाच्या याच्या दोन उद्यापासून मग प्रत्येकजण आपापले जे विरोधक असतील कारखाने ते बंद करण्याची अशीच मोहीम करतील. आज बाटले आणि मग उद्या घागरा मी आणू आणि त्याचा फार मोठा परिणाम होईल. आणि ह्या आणि ठीक आहे, जर काय त्रुटी असतील तर आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळ आम्हाला कळवेल, नोटीस देईल, त्यापर्यंत त्याचा बंदोबस्त करणं. मग याच्यात कृपया त्यांनी राजकारण आणू नये. आता त्या दोन ज्या ग्रामपंचायती आहेत म्हणजे एक बेलेवाडी काळंबा आणि बामणे, या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच आणि बॉडी आपली आहे, त्यांची कुठलीही तक्रार नाही. आणि त्या दोघांनाही त्यांना जर वाटत असेल किंवा आम्हाला नवीन पाणीपुरवठा योजना करून द्या तर आम्ही नवीन योजनासुद्धा करून द्यायला तयार आहे. अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे वाद आता संपवावा, कारण आता सगळे कारखाने सुरू झालेले आहेत, जिल्ह्यामध्ये याचं लोन येईल आणि फार वाईट पद्धतीनं याचं लोन येईल, त्यामुळं हे विकासाचं काम आहे आणि हे ताबडतोब राजकारण बंद करावं अशी माझी विनंती आहे. आता त्यांनी निवेदन दिलं, निवेदन नंतर दिलं, आधी साधू बाबा आणि दुसरा निवेदन आल्यापर्यंत तशी कारवाई करणार तुम्ही उलट सुलट? तुमच्या मंडळाची भूमिका काही ठाम नाही का? आमच्या मंडळाची भूमिका ठामच आहे, ठामच आहे आमची भूमिका. कारवाईचा आदेश काढणार किंवा नाही, निघाला किंवा नाही, निघणार आहे, अजून निघालेलं नाही, निघालेलं नाही, कारण आम्हाला वेळच नाही ना. तुम्ही जाय तुमच्या आमच्या समोर आम्हाला वेळच नाही मिळालेला आहे. आम्ही काढणार पण अजून मला वरून अप्रुव्हल आल्यानंतरच मी काढणार आहे. तोपर्यंत मी स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही. त्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे आणि तो आम्ही वरती पाठवून नंतर मागे. पण आता तुम्ही प्रायमरी ज्या वेळी सगळे घेतला तुम्ही आश्वासन दिलं ना, पण आता शेवटी काय सिस्टम शिवसेनेसाठी हो दिलं ना आदेश टाईप करायला सुद्धा आदेश हो दिलेले आहेत, पण मी खबरों में बस आज इतना ही. MNS न्यूज लाइव देखने के लिए प्ले स्टोर से आज ही MNS हिंदी ऐप डाउनलोड करें और हमारे इस चैनल को सब्सक्राइब करें. तब तक के लिए धन्यवाद.